आदाब नमस्कार, परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज के मुख्य समाचार। एंटी करप्शन ब्यूरो यानी ACB की ओर से जन जागृति सप्ताह का आयोजन किया गया है। परभणी एंटी करप्शन ब्यूरो ने सरदार वल्लभ भाई पटेल इनके जन्मदिन के अवसर पर 27 अक्टूबर से 2 नवंबर तक जन जागृति सप्ताह का आयोजन किया गया है। 27 अक्टूबर को ACB कार्यालय में भ्रष्टाचार निर्मूलन की शपथ ली गई, ऐसी जानकारी विभाग के DYSP भरत दुबे इन्होंने दी है। सतर्क भारत समृद्ध भारत, ये घोषणा शब्द इसके लिए निश्चित किया गया है। उसी तरह राज्यपाल और मुख्यमंत्री के संदेश पढ़कर बताए जाएंगे। इस समय PI अमूल कड़ू, मिलिंद हनुमंते, शकील शेख मुकीद, अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, मानिक चट्टे, सचिन धबड़गे, शेख मुख्तार, सारिका टेहरे, सावित्री दंडवते, मनीष चौधरी, जनार्दन कदम आदि के साथ इस समय हाजिर थे। ये सभी टीम सप्ताह के जन जागृति के लिए मेहनत ले रही है। या वर्षी जनजागृति सप्ताह आहे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर। या दरम्यान आम्ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जनजागृति करणार आहोत। पोस्टर्स बॅनर्स तयार केलेले आहेत, त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन शासकीय कार्यालयाला जाऊन किंवा ज्या ठिकाणी मार्केट्स आहेत, गर्दीच्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोकांच्या समस्या ज्या असतील त्यांचं निरसन करणार आहोत। तसेच पॉप्युलर आमचं जे कामकाज चालतं लाचलुचपत प्रतिबंध विभागाचं, त्याबद्दलही माहिती देणार आहोत। काही बऱ्याच लोकांच्या समस्या असतात, तक्रार कशा पद्धतीने करायची, तक्रार केल्यानंतर पुढं काय होईल, आमचं काम होईल का नाही, तक्रार करतेवेळी आम्ही जे पैसे जमा केले ते पैसे आम्हाला परत मिळतील की नाही, हे जे वेगवेगळे प्रश्न असतात आम्ही त्याचं निरसन करणार आहोत। तुमच्या या माध्यमातून मी सांगू शकतो, कुठलाही व्यक्ती, आमचं वेबसाईट आहे ACB महाराष्ट्र स्टेटचं, तसंच आपला नंबर आहे 1064 1064। परभणी जिल्ह्यातून कुठेही कॉल केला तरी तो कॉल आमच्या कार्यालयाला कनेक्ट होतो। माझा मोबाईल नंबर मी सगळ्यांना प्रोव्हाइड केलेला आहे। तर आपण फोनवर जरी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असं असं घटना घडलेली आहे, प्राथमिकता आमच्या कार्यप्रवणीप्रमाणे तक्रारदाराला इथं येणं आवश्यक असतं। जरी तक्रारदाराला येणं शक्य नसेल त्या प्रसंगी आम्ही तक्रारदाराच्या घरी जाऊन पण त्याची तक्रार घेऊ शकतो। तर या पद्धतीनं आमचं कामकाज कसं चालतं, त्यामध्ये काय लोकांच्या काय अडचणी आहेत, हे सगळं निरसन करण्यासाठी आम्ही सप्ताहामध्ये 7 दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देणार आहोत, लोकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या समस्येचं निरसन करणार आहोत। आणि 2 तारखेला आपला समारोपाचा कार्यक्रम असणार आहे। हमारे आज के समाचार आपको किस तरह दिखाई दिए, इस बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, उससे पहले सब्सक्राइब करना ना भूलें।